नमस्कार, नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। बाळासाहेब शिंत्रे लिखित जीवन तरंग या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कवी साहित्यिक व प्राध्यापक प्रवीण दवणे यांच्या हस्ते नुकताच वाशी येथे संपन्न झाला। यावेळी शिवसेना उपनेते विजय नाहटा, शिवसेना मुंबई जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, ठाणे जिल्हा संपर्क संघटक संध्याताई वडावकर, शिवसहकार सेना अध्यक्षा शिल्पाताई सरपोद्दार, मुंबई महिला शहर संघटक रंजनाताई शिंत्रे, शारदा प्रकाशनचे संतोष राणे, आरसीएफ एक्स एम्प्लॉईज सोशल फोरमचे अध्यक्ष व्ही डी पाटील, शिवसेना शहर संघटक शीतलताई कचरे, शहर प्रमुख प्रवीण म्हात्रे, पनवेल महापालिकेच्या नगरसेविका नेत्रा पाटील, डॉक्टर अशोक पाटील, अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। नोकरी करत असताना वाचनाची आवड मात्र लेखन नाही। सेवानिवृत्त झाल्यानंतर सामाजिक बांधिलकी जपत समाजसेवा करणारे बाळासाहेब शिंत्रे। कोरोना काळात वेळ मिळाल्यामुळे वाचनाबरोबर अनेकांचे आत्मचरित्राचेही वाचन केले, यामुळे बाळासाहेब शिंत्रे यांना पुस्तक लिहिण्याचा मोह आला। हे लिहित असताना पुस्तक कोणासाठी उपयोगी पडेल याचा विचार केला व त्याप्रमाणे त्यांनी बालपणापासून ते सेवानिवृत्ती काळात घडलेल्या घटना कथन केल्या। याचा फायदा आजच्या युवा पिढीला होईल या उद्देशाने बाळासाहेब शिंत्रे यांनी पुस्तक लिहिले। या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ज्येष्ठ कवी प्राध्यापक प्रवीण दवणे यांच्या हस्ते करण्यात आला। पुष्प आहे कोल्हापूर जिल्ह्यातील एका पिंजराळी या छोट्याशा गावात व सर्वसामान्य कुटुंबात माझा जन्म झाला। माझं गाव गंध वनरायाने नटलेले आणि देवरायाने घेरलेले असल्यामुळे सर्व ऋतूत आल्हाददायक आणि हवेहवेचे वाटणारे आहे। अशा निसर्गमय गावात मला जन्माला येण्याचे भाग्य लाभले हे मी माझे नशीब समजतो। शिवसेना उपनेते विजय नाहटा, जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे तसेच अन्य मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। बाळासाहेब तुम्ही जे पुस्तक लिहिलेलं आहे त्यांचं वय साधारण 67-68 वर्षाचं आहे आणि या ठिकाणी बसलेली जी मंडळी 60-70 दरम्यान आहेत त्यांनी हे पुस्तक वाचताना, मी बऱ्यापैकी पुस्तक वाचलेलं आहे किंवा चाललेलं आहे, मला वेळ कमी मिळाला, तर बाळासाहेब असं वाटतं, दवणे सर असं वाटतं की आपण एकावेळी दोन सिनेमे पाहतोय। एक तर त्यांचा जीवनपट संबंध त्यांनी उभा केलेला बालपणीपासून आजपर्यंतचा आणि ते वाचत असताना त्यांनी त्याच्यामध्ये जे अनुभव कथन केलेले आहेत ते अनुभव मी म्हटलं त्या वयोगटातल्या सगळ्या मंडळींना, याच्यापूर्वी जे ग्रामीण भागातून विशेषतः आलेले आहेत। प्रवीण दवणे साहेब म्हणतात अजून काही प्रमुख कोण येतील, शक्यता आहे माझ्या आणि तुमच्या भाषणामध्ये ती शक्यता आहे, कारण आपण सर्वजण हे एका आत्मीयतेत आहोत, एका प्रेमापोटी आहोत। म्हणून मी उल्लेख केला की मायेचा ओलावा असलेला कार्यक्रम म्हणून या कार्यक्रमात आपण या ठिकाणी सहभागी झालो। आपलं गाव गावकी विभावकी आपण नोकरी करतो त्याकडे बघा, हे तुम्ही रिटायर होऊन किती वर्ष आहे, 7 वर्षानंतर सुद्धा या ठिकाणी 830-850 लोक आहे। प्राध्यापक प्रवीण दवणे यांनी बाळासाहेब शिंत्रे यांना शुभेच्छा दिल्याच, परंतु पुस्तकातील अनेक पैलूला त्यांनी छेद दिला।
करायची नाही चिंता, झाली साठी येईल सत्तरी, करायची नाही चिंता, प्रत्येक दिवस मजेत जगायचा, वाढवायचा नाही गुंता. या ओळी आहेत आदरणीय बाळासाहेबांच्या, त्यांच्या पुस्तकातल्याच त्या आहेत. आणि मला असं वाटतं की कुठलाही गुंता न वाढवता साठी त्यांनी गाठली, सत्तरी येईल आणि आणखीन 30-35 वर्षांनी शतक महोत्सव सुद्धा आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं संपन्न होईल, या शुभेच्छा मी त्यांना देतो. आणि इतका सुरेख सन्मान, घरी आवर्जून द्यावी अशी सोनेरी शाल, आणि माझा गुच्छ दुसरा कोणी निघाल नसेल तर तोही तितकाच छान त्यांनी मला देऊन माझा जो सन्मान केला. आदरणीय बाळासाहेब आणि रंजनाताई या दोघांनी खरंच मी भारावून गेलो. तर मग एक लेखक आणि कवी काय देणार भेट म्हणून, तर माझं माझी या मना हे पुस्तक मी त्यांना अभिनंदन म्हणून भेट देतो आहे. बाळासाहेब छिंत्रे हे आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत. आमच्या महिला संघटक छिंत्रे ताईंचे ते पती आहेत. त्यांनी त्यांच्या जीवनात बाबत किंवा आत्मचरित्र म्हणूया लिहिलेलं आहे, आणि त्या आत्मचरित्राचं प्रकाशन आज सन्माननीय प्रवीण दवणे जे आपले ज्येष्ठ लेखक ज्येष्ठ कवी आहेत त्यांच्या हस्ते करण्यात आलं. अतिशय सुंदर अशा प्रकारचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे, आणि या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांचा पूर्ण जीवनपट अतिशय प्रामाणिकपणाने उलगडून दाखवलेला आहे. त्या काळामध्ये, म्हणजे त्यांचा जन्म 1954 त्या काळामध्ये त्यांचं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, नंतर कॉलेज, नंतर बँकेतली नोकरी, नंतर RCF मधली नोकरी, या सगळ्या घटना त्यांनी अतिशय कलात्मक पद्धतीने आणि अतिशय साहित्यिक पद्धतीने मांडलेले आहेत. म्हणजे आम्हालाही कल्पना नव्हती की त्यांच्यामध्ये हा गुण आहे. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी त्याच्यामध्ये मांडलं, आणि अतिशय संघर्षमय जीवनामध्ये न डगमगता आलेल्या प्रसंगाला तोंड देऊन त्यांचं जॉईंट कुटुंब होतं, त्या एकत्र कुटुंबाला त्यांनी त्याच्यातून बाहेर काढून स्थिरतावर केलं, आपल्या पत्नीला साथ दिली, स्वतःचं आयुष्य समृद्ध करत असताना आपलं संबंध कुटुंब त्यांनी समृद्ध केलेलं आहे. आणि एखाद्या व्यक्तीने जीवनामध्ये संघर्षामध्ये कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे, घरातला एकोपा कसा टिकवला पाहिजे, प्रामाणिक कसं राहिलं पाहिजे, आणि ज्या संस्थेमध्ये आपण काम करतो त्या संस्थेचं भरभराट करण्याच्या दृष्टीनं रात्रंदिवस कसं काम केलं पाहिजे, याचं त्यांनी एक आदर्श घालून दिलेला आहे. आणि म्हणून त्यांना RCF सारख्या नॅशनल एका ऑर्गनायझेशनमध्ये 8-8 प्रमोशन मिळाली. म्हणजे साध्या एका पदावर, म्हणजे क्लार्क लेवलच्या पदावर ते जॉईन झाले आणि सिनियर फायनान्स मॅनेजर म्हणून ते रिटायर झाले. आज RCFची खूप मोठी मंडळी या ठिकाणी सगळी हजर आहेत. आमची शिवसेनेचे सगळे वरिष्ठ पदाधिकारी या ठिकाणी हजर आहेत. त्यांचे त्यांना चाहणारे गावाकडची सगळी मंडळी, त्यांचे मित्र, सगळी मंडळी या ठिकाणी उपलब्ध आलेली आहेत. आणि त्यांनी खूप मोठं कुटुंब, खूप मोठा गोतावळा आपल्या चांगल्या वागणुकीने, माणुसकीने आणि शांत स्वभावाने एकत्र केलेला आहे. खूप चांगलं पुस्तक आहे आणि हे पुस्तक खूप वाचनीय आहे, सगळ्यांनी हे वाचावं असं आवाहन मी या निमित्तानं करतो. अतिशय आनंद होतो मनापासून, कारण मी नवंबरीत आल्यापासून रंजनाताई आणि बाळासाहेब आमचे खूप जुने संबंध आहेत, आणि त्यांनी पहिले जे हस्तलिखित जे पहिलं जे लिहिलं त्याचे झेरोस्कॉपीज मला आणून दिल्या, आणि खोटं वाटेल मी न थांबता 50 पानं वाचून काढले. मी ग्रामीण भागातनं आलेलो आहे आणि मला कुठेतरी ते साम्य वाटलं, त्यामुळे मला आज या सोहळ्याला इतके मान्यवर सगळे आले. आणि खूप छान पुस्तक, त्याचं मुखपृष्ठ आणि सगळ्या गोष्टी इतक्या छान आहेत की मला खूप भावलेलं आहे. आणि हे ह्या पुस्तकापासून ग्रामीण भागातनं आलेले जे मुलं आहेत, जी पिढी आहे, त्यांना मला वाटतं एक हा दीपस्तंभासारखं पुस्तक आहे. म्हणजे व आत्मविश्वास वाढवणारं की मुंबईत आल्यानंतर मी काहीतरी करू शकतो, ह्या पुस्तकातनं हा एक मोठा संदेश मला वाटतं बाळासाहेबांनी दिलेला आहे. आणि मी त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो. रंजनाताईं त्यांना दीर्घायुर आरोग्य आणि सुखशांती लाभो ही प्रार्थना करतो. खरं तर मी स्वतःही भारावून गेले, कारण ते अकाउंट्सचे स्टुडंट्स
होते, एम कॉम शिकलेले आहेत आणि आयुष्यभर त्यांचं काम म्हणजे अकाउंटिंग. आणि अकाउंटिंग म्हणजे आपल्याला सर्वसामान्य माणसाला न समजणाऱ्या गोष्टी. RCFमध्ये ते एवढ्या मोठ्या कंपनीत नेहमी त्यांचं अकाउंटचं आणि बँक आणि पैशाची सगळे व्यवहार. आणि ते कधी काळी पुस्तक लिहितील असं मला काही वाटलं नव्हतं. पण कोरोनाच्या काळामुळे त्यांना पहिल्यापासून अशी सवय होती की ते खूप हार्डवर्कर आहेत आणि म्हणजे 18-18 तास ते काम करायचे. म्हणजे RCF झाल्यानंतर सुद्धा सोसायटींचं अकाउंटिंग लिहिणं, अकाउंटिंग हा त्यांचा ध्यास होता. त्यांना खरं तर CA व्हायचं होतं पण त्यांच्या घरच्या परिस्थितीमुळं ते होऊ शकले नाहीत. मग ते CAचं सगळं काम करायचे, त्यामुळे त्यांना आवड असल्यामुळं अकाउंटिंगचं काम करता करता ते त्याच्यातच रमून जायचे. कधी त्यांना मुलांचा अभ्यास घेणं किंवा घरात काही गोष्टी बोलणं किंवा मी नगरसेविका होते 5 वर्षात कधीही ते महापालिकेत आले नाही, तू काम करतेस, तुझं काम आहे ते तू केलं पाहिजे. साधं एक उदाहरण सांगेल. एकदा नामकरणाचा ठराव होता, छत्रपती शाहू महाराजांचं नाव लिहिलं होतं. त्यांनी मला सांगितलं पहिल्यांदा तू शाहू चरित्र वाच आणि नंतर तू नाव दे. म्हणजे इतके त्यांना एक प्रॅक्टिकल आहे ते जीवनामध्ये सत्यता त्यांना. आणि हे पुस्तक लिहिताना खरं तर कोरोनाच्या काळामध्ये ते घरी आपण सगळेच घरी कोंडल्यासारखे झालं होतो, त्यामुळे आम्ही दोघंही एकत्र वाचन करत होतो. आमची छोटीशी लायब्ररी आहे. मला स्वतःला, मी एक शिक्षकाची मुलगी असल्यामुळं मला तशी मुळात वाचनाची आवड होती. आम्ही दोघांनाही भरपूर वाचन केलं आणि ते वाचन करता करता असं लक्षात आलं की त्यांना की मी लिहू शकतो. मग त्यांनी लिहायला चालू केलं, मग आम्ही सगळ्यांनी त्यांना सहकार्य केलं. त्यांनी म्हणजे ज्या गोष्टी आहेत त्याची सत्यता म्हणजे त्यांच्या मित्रांना भावांना सगळ्यांना विचारून हे मी असं लिहितो हे बरोबर आहे ना, त्यावेळी असं झालं होतं, हे सत्यची घटना होती ती सगळी त्यांनी लिहिलेली आहे. आणि आता कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच मित्रपरिवार काही भेटणं सगळं बंद झालं होतं, त्यामुळे या निमित्तानं एक गेट टुगेदर करूया आणि सगळ्यांना बोलवून आपण एक छोटासा कार्यक्रम करूया म्हणून हा आजचा कार्यक्रम केलेला आहे. आणि मी खरंच ह्या कार्यक्रमामुळे आता भारावून गेली की त्यांनी ही जे सुरुवात केली होती ती अगदी छान प्रकारे मांडली आणि खूप लोकांच्या प्रतिक्रिया आल्या की खूप चांगलं पुस्तक लिहिलंय म्हणून. मान्यवर लोकांना दिलं होतं फक्त प्रमुख पाहुण्यानं, तर सगळ्यांनीच प्रतिक्रिया दिल्या आणि हे एक चांगली कलाकृती त्यांच्या हातून निर्माण झाली. त्याबद्दल इतकी गर्दी, हे सगळं प्रेम त्यांना मिळाले, गावातली मंडळी आली, एका अर्थाने या निमित्ताने सगळं गाव गुंफलं गेलं. आणि मध्यंतरी जो अप्रिय काळ गेला एका व्याधीचा तो ओलांडून माणसं एका सकारात्मक जिद्दीने आली हे मला वैशिष्ट्य वाटलं. बाळासाहेबांच्या लेखनाचं वैशिष्ट्य मला वाटलं की सहज गप्पा मारल्यासारखे लेखन आहे. लेखक आहोत आहो त्याच्यामध्ये नाही, कृत्रिमता नाही आहे. एखाद्या मित्राच्या खांद्यावर हात ठेवून सहज गप्पा माराव्या त्याप्रमाणे त्यांनी आठवणी उलगडलेल्या आहेत. जीवनातले संघर्ष अतिशय मायाने सांगितलेले आहेत आणि कर्मभूमी आपली RCF आणि जन्मभूमी पेद्रेवाडी या दोन्हीला जोडणारा एक साखव एक पूल म्हणजे पुस्तक आहे असं वाटतं. मी एकच सांगेन की पुस्तक वाचकाने वाचावं, कारण घरगुती बोलीतला मराठीचा सुगंध येणारं असं एक लेखन आता दुर्मिळ झालंय ते त्यांच्या पुस्तकामध्ये आहे. त्यांचं अभिनंदन करतो, धन्यवाद. काय माहिती का मुळामध्ये साहित्यिक असणं नसणं असं नसतं, साहित्यिकाचा मजकूर काय त्याचं जीवन. त्यांनी ज्या प्रकारचं आयुष्य जगले किंवा ज्या पद्धतीने ते अकाउंट म्हणून ते सर्वोच्च पदावर होते, फायनान्सच्या त्या RCFच्या सर्वोच्च पदावर होते आणि पुन्हा त्यांनी युनियनची कामं केली, या सगळ्यात त्यांना लिहायला वेळ नव्हतं मिळाला. लेखक ते होतेच पण लिहायला वेळ नव्हता त्यांना मिळाला, लिहायला वेळ मिळाला नव्हता. मला असं वाटतं की उलट लिहायला वेळ आहे म्हणून उगीच लिहिणारे लेखक खूप आहेत, पण सांगायचंही काहीतरी म्हणून त्यांनी तो प्रयत्न केला त्याला आपण दाद दिली पाहिजे. त्यामुळे ते लेखक नाहीत असं मी म्हणणार नाही, त्यांना लिहायला वाव निवृत्तीनंतर मिळाला एवढं मी म्हणतो. युवक पिढीसाठी एक पुस्तक असं मी सांगितलं, कारण बहुतेक वक्त्यांनी ज्येष्ठांसाठी असं सांगितलं आणि त्यांचं बरोबरच आहे, कारण ज्या पिढीत ते आणि मी आहे ते ज्येष्ठांसाठी आहेच. पण मी तरुण पिढीसाठी सांगितलं कारण जे हरवत चाललं आमच्या बालपणी किंवा आमच्या मध्यम वर्गामध्ये थेंबामध्ये आवाज शोधण्याची आमची कोवत होती. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद असायचे. एक लुकोचं एक बिस्किटचं एक छोटं बिस्किट मिळालं तरी वाटायचं ऑस्कर प्राईज मिळालं. आज ऑस्कर मिळालं तरी लोकांना आनंद होत नाही, याचं कारण खूप मिळाल्यामुळे हरवलं. माझी एक कविता आहे, खूप काही मिळवताना थोडं काही निसटतं, थोडं काही निसटतं त्यांनाच सारं बिनसतं. त्यांच्या पुस्तकातून जे थोडं काही निसटतं आहे ते मूल्य व्यवस्था त्याबद्दल सांगण्याचा उत्तम प्रयत्न केलेला आहे. त्या पुस्तकाचं जे प्रकाशन झालं ते म्हणजे मी माझा पुरस्कार समजतो, माझ्या जीवनातला फार मोठा पुरस्कार समजतो. कारण अशा एका साहित्यिकाच्या हस्ते माझं
पुस्तक प्रकाशन झालं तर पाहिलं नव्हतं की माझं असा सोहळा संपन्न होईल आणि आज माझा दिवस म्हणजे सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. कोरोनाच्या काळात बंद होतो फक्त भिवानी हीच घरी बाकीची सून आणि मुलगा केला तर त्याच्यामध्ये पुस्तक वाचत वाचत काही आत्मचरित्र माझ्या वाचनात आली आणि काय वाटलं की आपण का लिहू नये. आपण जरी सर्वसामान्य असलो तरी असामान्य व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर पुस्तक लिहिलं गेलं पाहिजे असा काही हे नाही. आणि एक नवीन पॉईंट ऑफ पाडून देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे की सर्वांनी आपलं आत्मचरित्र लिहावं, प्रत्येकाने डायरी मेंटेन करावी. मी काय माझ्या आयुष्यात डायरी मेंटेन केली नाही पण 60 वर्षाच्या वयामध्ये जेवढं काय मला आठवलं तेवढं लिहिलं. पण ज्या या तरुणाने जर आता त्याची डायरी मेंटेन केली तर ते चांगल्या प्रकारे अजून लिहू शकतील माझ्यापेक्षा. ती तर मी तुला सांगितलं ती माझ्यासाठी भाग्यश्री आहे आणि तिला ज्यावेळी काय जे 16 वर्षाच्या वयात माझे तिच्या 16 वर्षात माझ्याशी तिचं लग्न झालेलं आहे आणि तिला काय संसार म्हणजे काय हे माहीत नसताना त्याच्यातून हिनं ती जी आता भरारी घेतलेली आहे उंच भरारी ती म्हणजे कौतुकास्पद आहे. म्हणजे त्यावेळी ज्यावेळी लग्न झालं त्यावेळी तिला माहीत नव्हतं की ही फार मोठी एका नवीन मुंबईची एक लीडर होणार आहे. तर त्यावेळी कुणालाच माहीत नसेल की ती सर्वसामान्य फक्त गृहिणी म्हणून माझ्याकडे आली पण ती आज 25 वर्षे शिवसेनेमध्ये एकदम सक्रिय आहे याचा मला अभिमान आहे. जीवनपट बघा ह्या आठवणी आहेत अजून याच्यातल्या बऱ्याचशा आठवणी माझ्या राहिलेल्या आहेत लिहायच्या. तर त्या मी दुसरी जी आवृत्ती येईल समजा सुदैवाला ती दुसरी आवृत्ती आली तर त्यामध्ये मी जरूर सुधारणा करून अजून काही माझ्या आठवणी वाढवेन. आणि माझा जीवनपट तर डोळ्यासमोर सतत आहे म्हणजे मी काय अनुभवलं मी कुठून आलो त्याची मी जाण ठेवलेली आहे. ब्युरो रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज नैंबी. पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावा बेल आयकॉन दाबा.